युक्रेन आणि रशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं विशेष पथक तयार केलं आहे युक्रेनच्या सीमेलगत असलेले हंगेरी पोलंड स्लोवाक आणि रुमानिया या चार देशांमध्ये या पथकाचे सदस्य तैनात करण्यात आले आहेत या पथकाकडून भारतीय नागरिक मदत मिळवू शकतात युक्रेनची राजधानी किव इथं भारताचे राजदूत पार्थो सप्तदी यांनी भारतीय विद्यार्थ्यांशी चर्चा केली परिस्थितीवर आमचं चोवीस तास लक्ष असून भारतीयांच्या सुरक्षेसाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली